थँक यू. घोगरे सरांना या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देईल. सरस्वती पूजक आदरणीय घोगरे सर, आपले मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आणि जुने क्रिकेटर आहेत आणि त्यांनी इथं आल्यानंतर काही शिक्षणाच्या चर्चा केल्या नसतील की तुम्हाला आठवतं का 5वीला काय आणि 7वीला काय त्यांनी जुन्या काळच्या क्रिकेटची चर्चा केली असेल. अरे एवढं मोठी क्रिकेटची स्पर्धा घेतलेली आहे. माझ्या काळामध्ये जर कदाचित बुलेट असती तर मीच लिहिली असती. तो काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळसुद्धा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो बदलला गेलेला आहे. पण क्रिकेट आता फास्ट पण झालं आहे आणि तेवढी बक्षिसाची रक्कमसुद्धा वाढताना जे आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर आता दोन संघ अगदी आपण पाहिलेत जे आता आमनेसामने भिडणार आहेत. एक PCC प्रवरानगर आणि त्यांच्या विरोधात मराठा वॉरियर्स लोणी पराभूत होणारा संघ या ठिकाणी आपल्याला कॉलबॅकच्या राऊंडला जाताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. आणि चार षटकांच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायचं इथे कोण कोणावरती कशा प्रकारे मात करणार आहे ते आपल्याला पाहिजे. आणि यासाठी आपल्याला समन्वयन कक्षामध्ये आवाजात थोडासा बदल करावा लागेल. आणि पाहूया कोणता संघ आता विजयाच्या दिशेने करणार आहे चाऊल. एका बाजूला आवाज असेल त्याचं नाव राहुल आणि आन बाण शान नाम शाहरुख पठाण. सर्वांचं पुन्हा एकदा माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार चषक 2024 दुसऱ्या पर्वामध्ये Season 2 मनापासून मनपूर्वक स्वागत. माझ्याबरोबर ह्याच परिसरातील एक दर्जेदार समालोचक शाहरुखजी पठाण सर, आपलं देखील कॉम बॉक्समध्ये स्वागत असेल. मनोज भेल्लेकर सरांना तुम्ही आत्तापर्यंत ऐकले आणि पुन्हा एकदा तुम्ही ह्या मॅचमध्ये इथे मात्र एक चांगल्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ इथे आगेकूच करेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. दोन्ही टीम्स पहा, एका बाजूला जर आपण पाहिलं PCC प्रभारानगर आणि दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स लोणी, ह्या दोन टीम्स इथे तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहेत. तर मराठा वॉरियर्स लोणी संघाकडनं आपण पाहतोय आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, अल्ताफ शेख आणि मयूर सोडा. तुम्हाला आयकॉनच्या माध्यमातून इथे मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम गुजरात कच्छ. हा, सकाळी ह्या गोष्टीवरती आपण चर्चा केली आहे. हो हो हो, फुल टॉस, वन बाउन्स, बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार, धावा मिळतील 4, नामदार चषकाचा दमदार असा चौकार, 4 रन. थँक्यू. स्क्रीनच्या समोरचे प्रेक्षक थोडस तिथे आपण कोऑपरेट करा. पहिल्याच बॉलवरती 4 आल्यात, षटक क्रमांक 1 आसिफ. हो हो हो, पुढा एकदा हवाई सफर, बॉल पोहोचतोय अगदी गुजरातच्या दिशेला, एक मॅक्झिमम पॉवरफुल हिट चरण, षटकार, 6 धावा. हॅलो, थँक्यू. पहा काय परिस्थिती मैदानावरती आहे, 2 चेंडूवरती 10 आल्यात. शाहरुख सर, पहिल्या 2 मॅचमध्ये तुम्ही पाहिलं अक्षरशः धावांचा दुष्काळ होता, पण तिसरी मॅच सुरू झाली आणि ज्या पद्धतीनं 2
चेंडूवरती दोन विकेट आलेत. काय वाटतं काय परिस्थिती असेल मॅचची? पुनश एकदा पहा अहो टप्प्याचा बॉल आणि त्यावर मयूर सोडा यांनी सुद्धा एक दमदार स्ट्रोक तिथे खेळलाय. चौकार आलाय. पहिल्या तीन चेंडूंचा विचार जर आपण केला तर पहिल्या तीन चेंडूमध्ये 14 धावा आल्या. एक एक सामना पराभूत झालेले दोन संघ आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. मयूर सोडा यांची बॅट पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी शांत पाहायला मिळाली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ते शून्यावर बाद झाले होते. परंतु इथे जबाबदारी मोठी आहे. आयकॉनवर मोठी जबाबदारी या मॅचमध्ये असणार आहे आणि ते मात्र इथे ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडताना पाहायला मिळत आहेत. आसिफ खतीबच्या विरुद्ध त्यांनी आक्रमण केलं आहे. यावेळेला मनगडाचा खूप चांगला वापर पाहायला मिळतोय. परंतु तिथे सोनू ओहोळ चेंडूवरती येणार आहेत. नक्कीच सर, तुम्ही उल्लेख केला की पहिल्या दोन सामन्यांमध्ये धावेंचा थोडासा दुष्काळ पाहायला मिळाला. धावा होताना पाहायला मिळाल्या नाहीत आणि हे दोन संघ पराभूत झाले तिथे. म्हणजे या दोन्ही संघांनी प्रथमतः फलंदाजी करत असताना कमी धावा बनवल्या. पहिला सामना 6 षटकांचा झाला. मध्यंतरी पावसाचा व्यत्यय आल्यामुळे त्यानंतर 4 षटकांची लढत आपण पाहिली. यावेळेस हवेत चेंडू फटका इथे फसलाय. अल्ताफ शेख इथे आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात होते परंतु तिथे झेल होऊ शकला नाही आहे. नोमॅन्स एरियामध्ये खरं तर हा चेंडू मात्र इथे पडलेला आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय. एक सिंगल तिथे प्राप्त होते आहे. थँक्यू थँक्यू. पा शाहरुख सर, एक गोष्ट लक्षात आली, स्ट्रोक देखील फसला होता आणि क्षेत्ररक्षकाचा तोल देखील फसला आणि त्या ठिकाणी झेल देखील सुटला. पुढे एकदा ओहो हो, मैदानाला आग लावणारा फटका, डीप लॉंगनच्या डोक्यावर प्रचंड पॉवरफुल हे चरण षटकार. आणि हे पहा, बॅटिंग करणारी टीम तुमच्यासाठी डगआउट्स आहे, डगआउट्समध्ये बसा ही सूचना असेल. थँक्यू. जाऊया पुढे एकदा मॅचकडे. एक चांगल्या पद्धतीनं मैदानावरती तुम्हाला पहिल्याच षटकांमध्ये अगदी 23 धावा मैदानावरती पाहायला मिळाल्या. पहिलं षटक संपलंय आणि 4 चेंडूंचा सामना करत असताना 15 बनवल्या मयूर सोडानं. त्यानंतर अल्ताफ शेखला तुम्ही पाहिलं, 2 चेंडूंचा सामना केला, 8 बनवल्या गेल्या आणि एक जबरदस्त सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य मी नेहमी सांगत असतो, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला झाल्याशिवाय राहत नाही. इथे आता शेवट कोणत्या संघाचा विजय होणार याकडे आपण जाणार आहोत. षटक क्रमांक 2 बॉलिंग पार्कवरती आपण पाहतोय, किरण शिर्के इथे मात्र बॉलिंग मार्कवरती आहे. पाहूया कशा पद्धतीची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये असेल. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 23 आल्यात, अजून 3 षटक बाकी आहेत. शाहरुख सर, काय वाटते काय मॅचची परिस्थिती असेल, किती धावा मैदानावरती बनवल्या जातील? नक्कीच, तुम्ही या अगोदर उल्लेख केलाय की ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला आहे. इथे सुरुवात फलंदाजी करणाऱ्या संघाची खूप चांगली झाली आहे, परंतु शेवट मात्र कोण चांगला करणार ते पाहणं तितकंच महत्वपूर्ण आहे. फलंदाजी करणाऱ्या संघातील जे खेळाडू पॅव्हिलियनच्या बाहेर बसलेले आहेत ना, रोहित परब सर, पॅव्हिलियन मध्येच आपण बसायचंय. किरण शिर्के, अखू टप्प्याचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आपण जर पाहिलं तर सोनू ओहळ चेंडूवरती येत आहेत. दरम्यानच्या कालावधीत एक धाव मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सुरुवात तर अतिशय जबरदस्त होताना पाहायला मिळाली. परंतु किरण शिर्के एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी या गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत आणि आपल्या कमी कालावधीत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी छाप या खेळाडूनं सोडलेली आहे. आणि मागच्या सामन्यामध्ये देखील किरण शिर्केनं चांगली गोलंदाजी केली आहे. इथे जर संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर किरण शिर्के यांच्यावरती सर्वांची नजर असणार. हो, पुढे एकदा हा बॉल अगदी
थर्डमॅन एरियामध्ये जाणार आहे. वन बाउन्स बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार, नशिबाने मिळालेला हा एक सुंदर असा चौकार. फोर रन. थँक्यू. अल्ताफ सैकच्या बॅटमध्ये झालेला चौकार आहे. पहा ऑप्शन मध्ये देखील अल्ताफ सैक आपण पाहिलं, बरेचसे पॉईंट त्याच्यावरती खर्च केले. ते का केले त्याचं उत्तर त्यांना मैदानावरती दिलंय. पुन्हा एकदा जोरदार इथे आपण पाहतोय बॅट फिरवली गेली पण बॅट आणि बॉलचा संपर्क इथे पाहायला मिळाला नाही. मिस टाइम स्ट्रोक होतोय. या अगोदरचा बॉल तुम्ही पाहिला थोडासा गोल्डन स्पॉटवरती होता, त्यानंतर मात्र थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली गेली, थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. तुम्ही पहा फुल ऑफ लाईनचा बॉल आला आणि त्यानंतर बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही या अगोदर सांगितलं गोलंदाजाचं जे काही कौतुक केलं, जी काही त्याच्यामध्ये क्षमता आहे, जे काही टॅलेंट आहे तो मैदानावरती पूर्णपणे वापरताना तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज इथे मात्र तयार. यावेळेस पुनश्चा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आणि थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. सोनू ओहोळ तिथे चूक करत नाहीयेत, झेल पकडला जातोय आणि या वेळेला अल्ताफ शेख यांना मात्र जीवदान मिळणार नाही. या अगोदर अल्ताफ शेख यांना एक जीवदान मिळालं होतं, खरं तर एक झेल त्यांचा निसटला होता आणि त्यानंतर मात्र त्यांनी खूप चांगला खेळ करत संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. ते बाद होत आहेत धक्का क्रमांक पहिला, फलंदाज बाद. पहा पहिला फलंदाज इथे डगआउट्समध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीची बॉलिंग इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळाली आणि खरं तर गोलंदाजाचं कौतुक केलं आणि त्या पद्धतीची बॉलिंग देखील इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर कॅच देखील इथे पाहायला मिळाला. तर न्यू बॅटल इथे मैदानाच्या आतमध्ये अक्षय खोंड जुन्नर तालुक्यातील असणारा हा खेळाडू. हो पुढे एकदा पहा अगदी चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक मैदानावरती इथे तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी एक सिंगल मैदानावरती येणार आहे. ताकद भरपूर होती पण टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाही. धावफलक एका धावेने मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मराठा वॉरियर्स लोणी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतील असणारा हा खेळाडू तुम्हाला आता मैदानावरती पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मनगडाचा खूप चांगला वापर करत असताना आपण मयूर सोढा यांना पाहतो. गुजरात राज्यातून या स्पर्धेच्या निमित्ताने खेळण्यासाठी आले आणि पहिल्यांदाच खरं तर या नगर जिल्ह्यामध्ये त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगला खेळसुद्धा केला आहे. जरी पहिल्या सामन्यामध्ये लवकर बाद झाले असले परंतु इथे जबाबदारीने खेळत आहेत, आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन खेळत आहेत कारण सामना सर फार महत्त्वाचा आहे. दोन्ही संघाने या अगोदर एक एक सामना गमावला आहे. हा सामना जर जिंकले तर आज दिवसभरात अस्तित्व टिकणार आहे आणि आज जर या मॅचमध्ये तुम्ही पराभूत झालेत तर तुम्हाला कॉलबॅकला परत यावं लागेल. कॉलबॅकमध्ये संघर्ष थोडा कठीण आहे, इथे मात्र थोडेसे प्रयत्न जर तुम्ही केले तर आज तुम्हाला या दिवसभरामध्ये अस्तित्व टिकवता. हो नक्कीच संघर्ष इथे तुम्ही मैदानावरती पाहताय आणि हिंदीमध्ये काही काव्यपंक्ती आहेत, जितना बडा संघर्ष जीत उतनी ही शामदार होगी. एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या ह्या हे वाक्य आहेत आणि तुम्ही पाहता इथे जिंकणं फार गरजेचं आहे कारण एक एक पराभव तुम्ही चाकलाय आणि दोन्ही संघ इथे आपण पाहतोय मी तर म्हणेल आता मध्य समुद्रामध्ये गाठलेत. इथे जर तुम्हाला विजयाचा सिलसिला कायम ठेवायचा असेल, इथे जर ह्या मॅचमध्ये जिंकायचा असेल तर इथे तुम्हाला एफर्ट द्यावे लागतील. जाऊया पुन्हा एकदा षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी तिसऱ्या क्रमांकाचं निलेश शिंगवले जातेगावचा असणारा खेळाडू, शिरूर तालुक्यातील प्रचंड प्रतिभावंत असणारा हा खेळाडू आपण पाहतोय. सुरुवातीला अगदी गाव लीगच्या माध्यमातून निलेश शिंगवलेला आम्ही पाहिलं होतं पण त्यानंतर आपण पाहतोय पुणे आणि परिसरामध्ये आपला बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती प्रचंड धुमाकूळ घालणारा निलेश शिंगवले आणि ह्यावर्षी NB ट्रॉफीमध्ये खरं तर ब्रँड एम्बेसेडर म्हणून निलेश शिंगवलेला तुम्ही पाहताय. हो हो हा चेंडू पुढे एकदा पहा मैदानावरती बॅटवरती प्रॉपर मिडल झाला नाही, एक सिंगल मैदानावरती येणार आहे धावफलकामध्ये. पुढे एकदा छोटासा बदलाव आहे स्कोरकार्डवरती जर आपण गेलो अगदी 32 धावा 32 रन लॉस ऑफ 1 विकेट ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. पहा दोन्ही आयकॉन समोर आहेत आणि परिस्थिती मैदानावरती कशी असणार काय सांगाल शाहरुख सर?
यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, फटका तर फसलाय आणि इथे दोन आयकॉन एकमेकांच्या समोर खरं तर होते परंतु इथे विजय प्राप्त केलाय तो जातेगाव टायगर अर्थात निलेश इंगवले इथे मात्र यश मिळवून देत आहेत. परवेश भाई या ठिकाणी झेल पकडतायत. फटका फसला आणि बॉल टीम होणार परवेज पठाण यांच्या हातामध्ये जाऊन बसला आणि एक मोठी विकेट. खरं तर ह्या विकेटसाठी आपण पाहतोय पहिल्या बॉलपासनं इथे व्यूहरचना रचल्या गेल्या होत्या आणि तुम्ही पाहताय एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदान शतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. इथे खरं तर अनुभव वापरला गेला. निलेश इंगवलेकडे खूप मोठा अनुभव आहे आणि तुम्ही पाहिले या अगोदर प्रचंड वेगवान गोलंदाज जे पाहायला मिळाले त्यांच्या माध्यमातून समोर तुम्ही पाहिलं, मोठमोठे फटके देखील पाहायला मिळेल, पण इथं निर्धारित वेग निलेश इंगवलेचा तुम्हाला पाहायला मिळतोय. हो हो, पुढा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, हो हो, कॅश ड्रॉप, कॅश ड्रॉप. पहा हा मोमेंट खरं तर मैदानाच्या आतमध्ये इथे तुमच्या संघाला बॅकफूटवरती ढकलणारा असतो. थँक्यू थँक्यू. लॉंग लेग मध्ये तुम्ही अंकुश यांना पाहिलं, झेल सुटला, निलेश इंगवले पुन्हा एकदा. हो, फुल ऑफ लेनचा बॉल, अगदी टायमिंग प्रॉपर पहा इथे पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर मध्ये इथे बॉल जाणार आहे. पुढे एकदा दोन धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहा खरं तर एखादी विकेट गेल्यानंतर गोलंदाजाचा का सेल्फ कॉन्फिडन्स नक्कीच उंचावलेला असतो, पण ज्यावेळेस एखादा झेल सुटला जातो ना त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाजामध्ये किंवा टीम जे काही टीम वर्क असतं त्यामध्ये तुम्हाला गडबड पाहायला मिळते आणि खरं तर ह्या गोष्टी लीग मॅचेसमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. हो हो, पुन्हा एकदा बॉल हवाई फायर, उंची तर खूप आहे, लांबी किती भेटणार, डीप, ओ हो, एक चांगल्या पद्धतीच्या मैदानाच्या आतमध्ये कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण आवडला असेल तर मला वाटते टाळ्या वाजवण्यास काहीच हरकत नाहीये. आसिफ जबरदस्त एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये, कमीत कमी पाच धावा वाचवल्या गेल्यात. इथे बॉल देखील आता चेक केला जाणार आहे. खरं तर चेंडू अडवत असताना जर पाय तिथे सीमारेषेला जर लागला असेल तर टच झाला असेल तर नक्कीच धावा मिळतील, पण इथे एक चांगला एफर्ट तुम्हाला पाहायला मिळाला. ह्यावर्षी T20 विश्वचषक भारताने जिंकला आणि शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं झेल घेतला गेला सूर्यकुमार यादव आणि त्यानंतर भारतानं T20 विश्वचषक जिंकला त्याच पद्धतीचे काही एफर्ट देण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होते. 37-37 सेफ आहे, 37 धावा धावफलकामध्ये आहेत. शाहरुख सर काय वाटतंय तुम्हाला ज्या पद्धतीने परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे, 37 धावा आहेत, दोन फलंदाज गमवलेत आणि यानंतर अजून एक षटक मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. नक्कीच, तीन ओव्हरचा खेळ संपला आणि तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर 37 धावा धावफलकावर आपण निलेश इंगवले यांच्या बाबतीत चर्चा केली की NB ट्रॉफीमध्ये ब्रँड अँबेसिडर ते राहिले, परंतु शिरसाट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्यांनी बाईक मिळवली होती. HK ट्रॉफीमध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देणे, जवळपास 6-7 मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळवणारा हा खेळाडू आहे आणि त्यानं मयूर सोडासारख्या फलंदाजाला माघारी खरं तर पाठवलं आणि तिथे थोडंसं कमबॅक करताना तो संघ पाहायला मिळाला. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सातपूरला बिलॉंग करणारा एक प्रतिभावंत खेळाडू मैदानामध्ये रोहित परब हा मात्र दाखल झाला. रोहित परबचा पहिलाच चेंडू झेल तिथे सुटला आणि आपण सातत्यानं चर्चा करतो की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा अद्भुत खेळ, हा अद्भुत खेळ आहे. इथे जर तुम्ही झेल पकडले तर तुमचा संघ नक्कीच चांगल्या पद्धतीचा खेळ करताना पाहायला मिळेल. कॉन्फिडन्स वाढतो प्रत्येक खेळाडूचा, यावेळेला गोलंदाज गोलंदाजी करतात, झेल सुटल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा लो होतो, परंतु इथे तसं चित्र पाहायला मिळेल का तेही बघणं तितकंच गरजेचं राहणार आहे. किरण शिर्के असतील लवकरातचे गोलंदाज, त्यांनी चांगली गोलंदाजी केली. सोनू ओहोळ आलेत, राहता तालुक्याला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सातत्यानं अनेक खेळाडू घडताना पाहिले. त्यातलं एक नाव आहे सोनू ओहोळ. यावेळेला शिर्डीमध्ये सुद्धा स्पर्धा झाली, तिथे सुद्धा त्यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला. लोणी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये देखील सोनू ओहोळ चांगले खेळताना पाहायला मिळाले
आणि इथे पाहूयात ते काय खेळ करतायत. यावेळेला अक्षय खोंड यांच्या बॅटमधून निघालेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. सर, पहिल्या षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं तर जवळपास 20 जास्त धावा बनवल्या, त्यानंतर गोलंदाजी करणारा संघ आता थोडंसं कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळतोय. काय वाटतं तुम्हाला, कुठे सामना थोडासा टर्न झाला, कुठे गोलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये परत एकदा फ्रंट फुटवर येताना पाहायला मिळाला? पण नक्कीच हा विषय देखील महत्वाचा आहे. तुम्ही पहा ज्या पद्धतीनं सुरुवातीला मोठमोठी फटके खेळले गेले मयूर सोडाच्या माध्यमातून, त्यानंतर निलेश शिंगवले च्या माध्यमातून आपण पाहिले एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. खरं तर ज्या पद्धतीनं मैदानावरती विकेट मिळवली गेली आणि इथे तुम्ही पाहताय थोडासा थ्रो खराब होता आणि त्याच्या बदल्यामध्ये देखील आपण पाहतोय मैदानावरती धावा येणार आहेत. स्कोरबोर्डला देखील आकार देतोय आपण आणि खरं तर तुम्ही पहा 42 धावा धावफलकावरती आहेत आणि ज्या परिस्थितीमध्ये आयकॉनला आउट करण्यामध्ये इथे मात्र यश मिळालं आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे कुठेतरी धावांना ब्रेक लागलाय असं म्हटलं तरी चुकी ठरणार नाही. एका बाजूला आपण पाहतोय पुढा एकदा एक संधी आली होती रोहित परबला बाद करण्याची, ती संधी संघानं गमवली. पण आपण पाहणार आहोत ह्या मॅचमध्ये इथे पुढा एकदा बॅटिंग करणारी टीम इथे फ्रंट फुटवरती येणार का. हो हो, अक्षय खोंड इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रनआउटचा शिकार ठरणार आहे. रोहित परब स्ट्राईक घेत आहेत आणि फलंदाज पाहत. देव पाटील मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय प्रशांत तांबे बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सोदू ओहळ्यांला. अगदी शेवटचं षटक जे प्रगतीपथावरती आहे ते तोहर हो या दरम्यान पाफ बॉल हवेमध्ये आहे थर्डमॅन एरियामध्ये पुढा एकदा एक सुंदर कॅच जबरदस्त कॅच इथे परवेज भाई यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलंय एक इनिंग संपली आणि विशेषतः 24 चेंडूंचा सामना करत असताना 43 धावा, आज मी म्हणेल आजच्या दिवसातील सर्वोच्च अंकी धावसंख्या आहे. 6 षटकामध्ये देखील ह्या धावा बनताना पाहायला मिळाल्या नाहीत. आता 4 षटकामध्ये आयकॉनच्या तोडीस फलंदाजीमुळे तुम्हाला ह्या ठिकाणी मात्र मैदानावरती ह्या धावा पाहायला मिळाल्या. ज्या पद्धतीने मॅच मैदानावरती मराठा वॉरियर्स विरुद्ध PCC प्रवरा नगर ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते अगदी यूट्यूब लाईव्ह 7S यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. ती दर्जेदार थेट प्रक्षेपण HD क्वालिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आहे. आणि नक्कीच आणि सर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं एक गोष्ट आवर्जून सांगेल की 7S लाईव्हच्या माध्यमातून जवळपास 8 कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते आहे. आणि पहिल्या सामन्यामध्ये सर तुम्ही पाहिलं असेल की स्टंपमध्ये देखील माईक पाहायला मिळाला, म्हणजे गोलंदाज गोलंदाजी करताना त्यांच्या पायांचा आवाज, फलंदाज फलंदाजी करत असताना बॅटचा आवाज, प्रॉपर मिडल झाल्यानंतर आवाज इतका सुंदर कानावरती यायचा. 7S लाईव्हच्या माध्यमातून मात्र अतिशय दर्जेदार क्वालिटीमध्ये मात्र ही क्रीडा स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि ग्राफिक्स तुम्ही पाहू शकता शुभमजी थेटे यांच्या माध्यमातून खूप सुंदर ग्राफिक्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता मॅच नंबर 3 एका बाजूला PCC प्रवरानगर आसिफ खतीब कर्णधार आणि आयकॉन निलेश इंगवले त्यांच्या विरोधात मराठा वॉरियर्स अल्ताफ शेख कर्णधार आणि आयकॉन मयूर सोढा. अतिशय सुरेख आपण शुभम थेटे यांच्या माध्यमातून ही ग्राफिक्स पाहतोय आणि मॅन ऑफ द मॅच, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण इथे देणार आहोत. आणि पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे भूषण उघडे, पहिल्या सामन्याचे सामनावीर आहेत. त्यांना विनंती आहे भूषण उघडे आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी भूषण उघडे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे.
आणि दुसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार सुद्धा आपण लगेचच देणार आहोत. दुसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वसीम शेख, मॅन ऑफ द मॅच वसीम भाई आ जाओ. आणि भूषण उघडे आपणही यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. अनेक प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. श्रीरामपूरवरून आमचे मित्र राजू काकडे असतील, त्याचबरोबरीने जावेदभाई शेख, सिकंदरभाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. सन्माननीय महेश रक्ताचे साहेब, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, आणि त्यांच्या समवेत ॲडव्होकेट चव्हाण साहेब, ह्या दोन्ही मान्यवर अतिथींना माझी विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी मात्र आपण वितरित करणार आहोत. सेकंड इनिंगला देखील मैदानावरती सुरुवात होणार आहे, पण त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार इथे मात्र वितरित केला जाणार आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 24 चेंडूमध्ये 43 बनवायच्यात, त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे आपण पाहतोय दिला जाणार आहे. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, दुसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वसीम शेख यांना मात्र मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन इथे आपण सन्मानित करतोय. अकरा चेंडू आणि 21 धावांची खेळी, त्यानंतर भूषण उघडे 11 चेंडू आणि 15 धावांची एक जबरदस्त इनिंग जी पाहायला मिळाली, त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. दोन मॅच आणि त्या दोन मॅच मधील जबरदस्त असे इनिंग्स तुम्हाला मात्र या ठिकाणी ह्या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. ह्या मॅच कडे कोण जिंकणार, कोण कॉलबॅक मध्ये पोहोचणार, तर कोणता संघ आज दिवसभरामध्ये पुन्हा एकदा आपलं आव्हान जिवंत ठेवणार 24 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावा. तर हो हो, दांडी 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 गुल पहिल्या बॉल वरती इथे आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अल्ताफ सैक यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडू वरती त्रिफळाचे फलंदाज बाद. ज्या पद्धतीनं बॅटिंग पाहायला मिळाली होती मराठा वॉरियर्स संघाकडनं, आणि आता आपण पाहतोय इथे तितक्या चांगल्या पद्धतीचा डिफेन्स केला जातोय हा बॉलिंगच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय अक्षरशः दांडी गुल केली आहे अल्ताफ शेखच्या माध्यमातून. एक जबरदस्त कामगिरी बॅटिंग मध्ये देखील पाहायला मिळाली. शेवटचे 23 चेंडू शिल्लक आहेत, 43 बनवायच्या, आणि ह्या कशा पद्धतीनं बनवल्या जातील हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो कॉमबॉक्स मध्ये पुन्हा एकदा शाहरुख पठाण सर. या सर, तुमचं स्वागत असेल. धन्यवाद सर. सर्वप्रथम आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. यानंतरच्या सामन्याचा टॉस हॉटेल जय हो नांदुरखी पंजाब मशिनरी साकुरी आणि त्यांच्या विरोधात अनया 11 कणोली, दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. ओव्हर झाल्यानंतर टॉस केला जाणार आहे, येऊन थांबायचं दोन्ही टीमचे कॅप्टन चला, कर्णधार चला. निलेश इंगवले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो हॉटेल साई छत्रचे ओनर, अर्थात या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. हॉटेल साई छत्र आदरणीय शैलेश शेठ भोसले साहेबांचं आगमन आहे, त्यांचं मनापासून स्वागत. आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत. शैलेश शेठ भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेला निलेश इंगवले यांच्या बॅटमधून जर पाहिलं तर चेंडू थेट जातोय मिड विकेट सीमारेषेच्या पार, नामदार चषकाचा एक शानदार बहारदार षटकार.
पुनश्च एकदा पहा गॅपमध्ये हा चेंडू खेळला आणि जाईल थेट सीमारेषेच्या पार, अजून एक शानदार चौकार. भूषण उघडे आपल्याला विनंती आहे टॉस करण्यासाठी. आपण भूषण उघडे सर टॉससाठी यायचं आहे. ओव्हर झाल्यानंतर टॉस केला जाणार आहे, त्यामुळे आपण येऊन इथे उपस्थित राहा. थोडंसं फास्ट या. यावेळेला परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. थोडंसं खराब क्षेत्र रक्षण तिथे आपल्याला मित्रांनो पाहायला मिळालेलं आहे. एक सिंगल प्राप्त होणार आहे एकच्या मदतीने. धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती जर पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांची लढत आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावींची गरज आहे. पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट मिळाली होती. पहिल्या चेंडूवर अक्षय जराडसारखा फलंदाज बाद झाला, परंतु त्यानंतर निलेश इंगवले मैदानामध्ये दाखल झाले आणि निलेश इंगवलेला मात्र ताबडतोड फलंदाजी करत संघाला एक परत एकदा मजबूत स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. 1-11 अशी धावसंख्या आहे. 19 चेंडू आणि 32 धावींची गरज आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क नाही आहे. शरीराचा वेध चेंडू घेतो आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय 1-11 धावा धावफलकावरती आहेत. नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत राहुलजी बोंबे सर. थँक्यू सर. अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे नामदार चषकामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅच नंबर 4 आणि त्या मॅचचा टॉस इथे आपण करणार आहोत. एका बाजूला हॉटेल जय हो, पंजाब मशिनरीज, संतोष कुदळे आणि अभिषेक गुडगिले हे मात्र टीम ओनर आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अणाया 11, कोनोली, अजय जगताप हे मात्र टीम ओनर आहेत. तर दोन्ही टीम्सचे कॅप्टन ह्या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय शैनेश शेठ भोसले यांच्या शुभ हस्ते आपण इथे मात्र टॉस करणार आहोत. 4 षटकांची ही मॅच इथे मात्र तुम्हाला 5 षटकांची ही मॅच इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टॉस होतोय. टॉस होतोय. छापा कॉल, दॅट इज छापा. हॉटेल जय हो ह्या संघाने मात्र टॉस जिंकला. चूज टू बॉल फर्स्ट सर. बॉल फर्स्ट. मैदानाच्या आतमध्ये विकेट देखील. निलेश शिंगवले बाद होतोय. डीजे थँक्यू. टॉस जिंकलाय आणि इथे निर्णय घेतलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये मात्र घेतला गेलाय. या अगोदर एक मॅच खेळली आणि विशेषतः जी जिंकली आहे कॉन्फिडन्स तर नक्कीच वाढला गेलाय. ह्या सामन्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असेल, टीममध्ये काय चेंजेस असतील? सर चेंजेस तर काही नाही आहे. ओ डीजे चेंजेस तर टीममध्ये नाही आहे. काही आहे ते प्लेअर चांगले खेळत आहे. एक हे पडलो बऱ्यापैकी कमी रनांमध्ये धरण्याचा. समोरच्या बाजूची टीम देखील आपण पाहिली तितकीच ताकदवान आहे. विशेषतः कोणत्या फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न असेल? तरी कॅप्टन आणि त्यांचा आयकॉन याच्यामध्ये आम्ही त्यांना जोर लावू पकडण्यासाठी. लोकल खेळाडू बद्दल काय सांगाल? लोकल खेळाडू पण आहे, बऱ्यापैकी आहे, भारी आहेत त्यांना पण. ओके थँक्यू. तुमचं देखील या ठिकाणी खरं तर अभिनंदन. टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय निर्णय घेतला गेलाय. मॅच सुरू आहे आणि पुन्हा एकदा जशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे कॉम्बॉक्समध्ये आपण जातोय, जिथे ऐकायला मिळेल तुम्हाला पुढे एकदा एक गोड आवाज अर्थात शाहरुख पठाण सर. थँक्यू. धन्यवाद राहुल सर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिला धक्का बसलाय. निलेश इंगवले माघारी परतलेले आहेत आणि आता इम्रान खान संघाचे आयडॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. तर गोलंदाजी करण्यासाठी गुजरातवरून या स्पर्धेच्या निमित्तानं राजकोटवरून दाखल झालेत मयूर सोडा यांना तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता. स्लोवर वन परत एकदा पाहायला मिळालाय. कमी गतीने टाकलेला हा चेंडू आणि इथे फलंदाज तुम्ही जर पाहिले ना तर मैदानाच्या आतमध्ये वारंवार बीट होताना पाहायला मिळतायत. चांगली कामगिरी, जबरदस्त कामगिरी आपण मयूर सोडा यांची मैदानामध्ये पाहतोय.
मयूर सोदा यावेळी लाखूट टप्प्याचा बॉल होता. तुम्ही जर पाहिलं असेल तर मैदानामध्ये लॉंगॉनच्या दिशेने हा चेंडू मार्गस्थ झालाय. अखूट टप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जर आपण पाहिलं असेल तर लॉंगॉनला रोखण्यामध्ये यश मिळालं. फक्त एक सिंगल तिथे प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आसिफ खतीब यांच्यावर सुद्धा अनेकांच्या नजरा आहेत. चांगला खेळ त्यांचा आम्ही सातत्यानं पाहत आलो आहे. आज त्यांच्याकडून पाहूयात काय खेळ होतोय. फुलर लेंथ खोलवर टप्प्याचा बॉल होता, तिथे जर आपण पाहिलं तर रोहित परब चेंडूवरती पोहोचणार आहेत. एक धाव पूर्ण होते आणि एकच्या मदतीने धावसंख्या वाढेल. धावफलकामध्ये बदल होतोय, 13 धावा धावफलकावर. पहिल्या डावाचा विचार जर केला तर पहिल्या डावामध्ये पहिल्याच षटकामध्ये जवळपास 20 जास्त धावा त्या ठिकाणी वसूल करण्यात आल्या होत्या, परंतु इथे तसा खेळ होताना पाहायला मिळत नाही. इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या काही षटकांमध्ये रोखण्याचा प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या संघाला राहिलेला आहे. फुल टॉस, परंतु तोही कमी गतीने टाकला होता, त्यामुळे ओळखणं थोडंसं कठीण गेलं इथे इम्रान यांना. आणि चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून मयूर सोडा इथे करताना पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यामध्ये जरी लवकर बाद झाले होते आणि गोलंदाजीमध्ये देखील जास्त प्रभावित करणारी कामगिरी त्यांची पाहायला मिळाली नाही, परंतु इथे मात्र या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये मयूर सोडा यांची बॅटिंगसुद्धा आपण पाहिली आणि गोलंदाजीमध्ये देखील तितकाच चांगला खेळ पाहायला मिळालेला आहे. 12 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 30 धावींची आवश्यकता आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावा अजूनही जिंकण्यासाठी. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलाय, 13 धावा धावफलकावर. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. लोणी येथील सुप्रसिद्ध जेडीज बिर्याणीचे मालक आदरणीय जालिंदर दिघे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेब, आपलंही मनापासून सहर्ष स्वागत. 2 ओव्हर झाल्या, 2 ओव्हर नंतर 13 धावा धावफलकावर. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावींची आवश्यकता अजूनही आहे. आसिफ खतीब स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार आयोजन आपण खरं तर या क्रीडा स्पर्धेचं पाहतोय. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा. ओहो, क्लीन बोल्ड, विकेटचं पतड होत आहे. चेंडू घेतोय थेट यष्ट्यांचा वेध. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज आसिफ खतीब इथे बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. किरण शिर्के यांनी गोलंदाजीमध्ये भरपूर प्रभावित केलं. गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या डावामध्ये ते आले होते. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करताना किरण शिर्के यांना आपण पाहिलेलं आहे. आता फलंदाजीमध्ये पाहूयात किरण शिर्के काय कमाल करतायत. परंतु दुसऱ्या बाजूला इम्रान खान यांच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, परंतु आज इम्रान खान यांना सुद्धा इथे दाखवून देण्याची आवश्यकता. समीकरण जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावेंची गरज. संतोष गोलंदाजीसाठी. ओहो, इथे खराब चेंडू, नो बॉलचा कॉल इथे आलेला आहे. पहिला चेंडू काय लाजवाब होता, परंतु दुसरा चेंडू तुम्ही जर पाहिला
तर मैदानाच्या आतमध्ये थोडासा खराब तिथे पाहायला मिळाला. फ्री हिटची संधी आहे किरण शिर्के यांना. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, गोलंदाजाला दाखवलं जातंय आसमान. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर, येतोय षटकार. किरण शिर्केनं एक षटकार खेळला आणि आपली क्षमता इथे सिद्ध केली आहे, मी मोठे फटके खेळू शकतो. यावेळेला पुरुष एकदा जर पाहिलं तर समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय, शत्ररक्षक चेंडूवरती येणार आहेत, अल्ताफ तिथे आहेत. एकच धाव मिळते, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. आणि नक्कीच एक सामना जरूर आठवतोय, राहुरीमध्ये 6 चेंडू आणि 30 धावींची गरज असताना किरण शिर्केनं मात्र तिथे 4 ते 5 षटकार त्या ठिकाणी खेळले होते. आणि किरण शिर्केमध्ये ती क्षमता आहे, तो इथे सिद्ध करेल का ते पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण राहणार आहे. आज एक संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोडं तुम्हाला करावं लागणार आहे, कारण सामना महत्त्वाचा आहे. या अगोदर एक एक सामना दोन्ही संघाने गमावलेला आहे, इथे जिंकणारा संघ आज अस्तित्व टिकवणार आहे, नाहीतर कॉलबॅकमध्ये जावं लागेल. यावेळेला नो बॉलचा कॉल आहे का तेही बघणं गरजेचं आहे, परंतु फुल टॉस तर आहे आणि हा चेंडू जातोय सीमा पार, येतोय षटकार. 7 धावा. नक्कीच या ठिकाणी चेक केलं जातंय, तिसऱ्या पंचांची मदतसुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आणि हा निर्णय भरपूर महत्त्वाचा राहणार आहे, कारण या सामन्यामध्ये हा चेंडू भरपूर निर्णायक ठरणार आहे. फुल टॉस, त्यावरती मात्र इम्रान यांच्या बॅटमधून निघालेला एक मोठा फटका, 6 धावा तर तिथे प्राप्त झालेल्या आहेत. इथे आपण सकाळच्या सत्रामध्ये अंपायर्स रिव्ह्यू काय काय आहेत, कशासाठी अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतात, रनआउट असेल, स्टंप आउट असेल, हिट विकेट असेल, हिट द बॉल ट्वाईस असेल, ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, डाऊटफुल कॅच, डाऊटफुल बाउंड्री, येस नो बॉल आणि मॅक्सिमम त्यावर षटकार. बीमर होता आणि त्यावर जर पाहिलं तर षटकार आलाय. 7 धावा इथे पूर्ण झाल्या. आता समीकरण मित्रांनो बदललंय, 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावींची गरज. हे क्रिकेट आणि हे लोणी शहराचं क्रिकेट आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतंय. सातत्यानं रंगत्ता या क्रिकेटमध्ये राहिलेली आहे, पहिल्या पर्वामध्ये देखील आपण ही रंगत्ता पाहिली आहे. ओहो हो, इथे सुद्धा नो बॉल आणि हा चेंडू सुद्धा पलायन करेल, यस चौकार, 4 धावा. नक्कीच पाहूयात पंचांचा निर्णय काय असणार आहे, त्यानंतर आपण त्यावर चर्चा करूयात.
हे पहा पॅव्हिलियनमध्ये आपण खेळाडूंसाठी चेअर दिलेले आहेत, तिथे प्रेक्षक आपण त्या चेअर घेऊन बसू नका, ते खेळाडूंसाठी राहू द्या. यानंतरचा जो सामना आहे जय हो हॉटेल नांदुरखी पंजाब मशिनरी साकुरी आणि अनया 11 कनोली दोन्ही संघाने रेडी राहायचा आहे. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं असेल मित्रांनो की जो पहिला बीमर होता तो फलंदाजाच्या अंगभेदक नव्हता, म्हणजे फलंदाजाला जाणीवपूर्वक तो चेंडू शरीराच्या दिशेनं त्याच्या नव्हता. त्यानंतरचे टाकलेले दोन चेंडू हे शरीराच्या दिशेनं होते, त्यामुळे दोन बीमर शरीराच्या दिशेनं असल्यामुळे गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी आता करू शकणार नाहीये. शेवटचे 9 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावेंची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे? 3 चेंडू 3-33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे, लकी ड्रॉ आपण इथे घेतोय. ओहो परत एकदा बिग हिट इम्रान खान यांच्या बॅट मधून येतोय, एक शानदार लाजवाब षटकार. बारा चेंडूमध्ये 29 धावेंची गरज असताना सामना आता आलाय 8 चेंडू आणि 4 धावा, हे क्रिकेट आहे. 12 चेंडू 29 ची गरज असताना 8 चेंडू 4 ची गरज आहे. ओहो हो इथे आपण जर पाहिलं तर व्हाइट बॉलचा कॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर मित्रांनो असे सामने पाहिल्यानंतर मला पहिल्या पर्वाची आठवण होते. दादाभाई पहिल्या पर्वामध्ये 6 चेंडू 39 ची गरज असताना याच स्पर्धेमध्ये सुपर ओव्हरपर्यंत तो सामना गेलाय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर एक असं व्यक्तिमत्व समोर उभं आहे की त्यानं मेडोनवर सुद्धा टाकलेले. ओहो हो इथे बिगेट आणि सामना संपवण्याचा प्रयत्न होता मोठा फटका खेळून, परंतु झेल बांधून परतत इम्रान खान. अक्षय खोननं पकडलाय झेल, फलंदाज इम्रान खान होतायत फेल, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत, अंकुश शेकडे सर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि अंकुश शेकडे सर यांनी जर षटकार मारून सामना जिंकून दिला तर सचिन हिंगे सर यांच्या वतीने 500 रुपयांचं विशेष पारितोषिक अंकुश शेकडे सरांसाठी आहे. पाहूयात शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावींची आवश्यकता आहे, काय कामगिरी होते. अंकुश सर आताच दाखल झाले तर किरण शिर्के 3 चेंडू आणि 7 अंकावरती खेळत आहेत. 43 धावा बनवायचे होते आणि आता 40 धावा बनवलेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपल्या स्क्रीनवर पाहतोय आपण डगआउटमध्ये भरपूर आनंदोत्सव नक्कीच साजरा केला जातोय. यावेळेला बिगिट केला जातोय, गॅपमध्ये तर फटका आहे परंतु तिथे आहे अल्ताफ शेख, तिथे होणार नाहीये चूक. फलंदाज अंकुश शेकडे सर पहिल्याच चेंडूवर होत आहेत बाद, गोल्डन डक. शेवटचे 6 चेंडू आणि आता 3 धावींची गरज आहे. मित्रांनो खेळाडूंसोबतच संघमालकांसोबतच प्रेक्षकांसाठी सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं जे प्रेक्षक स्पर्धा बघण्यासाठी खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी इथे आलेले आहेत
तुमच्यासाठी सुद्धा लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 20 रुपयांना तिकीट आहे आणि विजेत्या लकी ड्रॉ धारकाला एक स्पोर्ट सायकल दररोज दिली जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी इथे आल्यानंतर आपलं नशीब आजमावल्याशिवाय जाऊ नका. नशीब आजमावण्याची संधी तुम्हाला लकी ड्रॉच्या माध्यमातून आहे. तुम्ही टू व्हीलरवर आला असाल, पायी आला असाल, मोठी गाडी घेऊन आला असाल किंवा सायकलवर आला असाल, तर जाताना अजून एक स्पोर्ट सायकल घेऊन जाण्याची तुम्हाला संधी आहे या नामदार चषकामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावींची आवश्यकता. एक मानाची प्रतिष्ठेची क्रीडास्पर्धा आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहात. महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते आणि नगर जिल्ह्याचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्याची महती सांगणारी ही क्रीडास्पर्धा. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावींची आवश्यकता. तर गोलंदाजी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सातपूर गावाला बिलॉंग करणारा, गेली 18 ते 20 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करणारा रोहित परब. ओहो हो, इथे पहिलाच चेंडू जर आपण पाहिलं तर डावेष्टीच्या खूपच बाहेर. गोविंद गुंडसर इथे कळवत आहेत व्हाईट बॉल. या स्पर्धेच्या निमित्ताने नामवंत पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, ज्या पंचांना फार मोठी मागणी आहे. खरं तर बॅकफूटला गेले, खूप चांगला फटका किरण शिर्क्यांच्या बॅटमधून जर आपण पाहिलं असेल तर एक्स्ट्रा कव्हरला हा फटका खेळला आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे, 2 धावा जरूर पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 च्या